उपविभागीय अधिकारी कार्यालयात 83 किनवट विधानसभा मतदारसंघाचे माननीय विधानसभा सदस्य भीमराव रामजी केराम यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाने महाराष्ट्र राज्याचा 65वा स्थापना दिवस समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मेघना कावली भापरसे व तहसीलदार डॉ शारदा चौंडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राध्यापक आम्रपाली वाठोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तबला विशारद प्राध्यापक शिवकुमार कोंडे यांच्या साथीने इशिता शिरीष पत्की पद्मश्री श्रीराम वळसंकर अधिष्ठानी अनिलकुमार महामुने रुचा रमाकांत चक्रवार धनश्री श्रीराम वळसंकर या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत राज्यगीत व ही मायभूमी ही जन्मभूमी हे देशभक्तीगीत दर्जेदार सादर केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुंदा येथील अंगणवाडी क्रमांक 4 अंगणवाडी कार्यकर्ती अर्चना संजय मरडे अंगणवाडी क्रमांक 5 अंगणवाडी कार्यकर्ती अनुसया सुरेश जाधव यांनी चिमुकल्यांना विविध राष्ट्रपुरुष व राष्ट्रनायकांच्या वेशभूषेत आणले होते. यावेळी निवृत्त तहसीलदार उत्तम कागणे गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव गटशिक्षण अधिकारी ज्ञानोबा बने नगरपरिषद मुख्याधिकारी मुगाजी काकडे नायब तहसीलदार अनिता कोलगणे PM पोषण योजना अधीक्षक अनिलकुमार महामुने आदींसह विविध कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी पत्रकार नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. महेंद्र मेश्राम यांनी काढलेली रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी KD कांबळे रामेश्वर मुंडे विजय सुरुषे शिवकांता होनवडसकर संतोष मोपडे सचिन भालेराव गोविंद पांपटवार राम भुसमवार आदींनी परिश्रम घेतले. विविध कार्यालयात राष्ट्रध्वजारोहण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली तहसील कार्यालयात व किनवट नगर परिषदेत तहसीलदार तथा नप प्रशासक डॉ शारदा चौंडेकर पंचायत समितीत गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव गटसाधन केंद्रात गटशिक्षण अधिकारी ज्ञानोबा बने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रकल्प अधिकारी अश्विनी ठकरोड यांच्या हस्ते तसेच विविध कार्यालयात कार्यालय प्रमुखांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण करण्यात आले.